अब रुख करते हैं बड़ी खबर की ओर। थाने के भिवंडी तालुका के वड़पे गांव के किसान जनार्दन भोईर ने अपने डेयरी व्यवसाय से देश भर में यात्रा करने के लिए एक हेलीकॉप्टर खरीदा है। तो वहीं आगे हम आपको बता दें कि जनार्दन भोईर एक बिल्डर भी है, जिन्होंने हाल ही में डेयरी व्यवसाय में कदम रखा है। नए व्यवसाय के लिए उसे देश के विभिन्न स्थानों की यात्रा करने की आवश्यकता होती है। जिन्होंने अपनी व्यापारिक यात्राओं को सुविधाजनक बनाने के लिए 30 करोड़ रुपए के हेलीकॉप्टर खरीदा है। तो वहीं आगे जनार्दन भोईर ने कहा कि उन्हें अपने डेयरी व्यवसाय के लिए अक्सर पंजाब, हरियाणा, राजस्थान और गुजरात के यात्रा करनी पड़ती है, क्योंकि कई स्थानों पर हवाई अड्डों की सुविधा नहीं है, इसीलिए वो लंबे समय तक यात्रा करते थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। जो या जिल्ह्यामध्ये ही गोष्ट कुठे नाही झालेली ती आमच्या गावामध्ये झाले, त्यामुळे आमचं पूर्ण गाव खुशी आहे, जिल्हा खुशीत आहे आणि तालुका पण खुशीत आहे। जनार्दन दत्तू भोईर यांनी एक शेतकरी उद्योजक यांनी हेलिकॉप्टर खरेदी केले, ही खरोखर आमच्या गावासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी आमच्या गावाचं तसेच आपल्या भिवंडी तालुक्याचं ठाणे जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नेलेलं आहे, त्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा। हेलिकॉप्टर घेण्याचा उद्देश असं आहे का, शक्यतो ग्रामीण भागात हेलिकॉप्टरच्या संदर्भात ग्रामीण भागात विशेष काही चर्चेचा विषय नसतो, जे जेणेकरून मोठे उद्योगपती किंवा जेणेकरून इंटरनॅशनल लेवलचे लोकच ही कामं करू शकतात। त्या दृष्टीने शेतकरी वर्गातला माणूस असं मोठं काम करायचं या दृष्टीने 5 वर्षापासून माझं काम चालू होतं आणि ते आता ते सक्सेस झालेलं आहे। तर आपण कुठे कुठे जाणार आहे हेलिकॉप्टर? जाणार म्हणजे पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, इकडं आमचं जास्त जाणं येणं असतो। आपली व्यवसाय? व्यवसाय हेच आपला दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर। मराठी बांधवांना हे सांगणार की उद्योगाच्या दृष्टीने सर्वांनी पुढे यावं आणि समजा आपली जरी मजल नसेल तरी प्रयत्न जरूर करावा, एखादा यश मोठ्या प्रमाणावर प्राप्त होतो ही तरुण वर्गाला माझी मोठी अपेक्षा आहे।